तर हनुमंतांच्या जन्मस्थळावरून नाशिकमध्ये बोलावण्यात आलेल्या या शास्त्रार्थ सभेत बसण्याच्या जागेवरूनच वाद झाला. गोविंदानंद यांना मंचावर बसवण्यात आलं तर इतर महंत व्यक्तींना खाली बसवण्यात आलं. यावरून नाराज महंतांनी वाद घातला आणि वाद मिटवण्यासाठी मग पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. दरम्यान गोविंदानंदही महंतांसोबत खाली बसले आणि पोलीस बंदोबस्तात या चर्चेला सुरुवात झाली. हनुमानाच्या जन्मस्थळाच्या वादामध्ये आता एक नवा आणि खळबळजनक आरोप करण्यात आलेला आहे. हनुमान जन्मस्थळ वादामध्ये प्रथमच आर्थिक अँगलही समोर आला आहे. वल्लभभाई पटेलांपेक्षाही मोठी हनुमानाची मूर्ती उभी करण्याचा व्यावसायिक डाव आहे. केंद्र सरकारचा निधी लाटण्यासाठीच ही मोहीम सुरू असल्याचा आरोप महंत सुधीरदास यांनी केला आहे. काय 550 फूट का 1000 फूट मारुती उभा करायचा आहे. आता जे गुजरातला जी मूर्ती उभी राहिली जगातली मोठी मांडली त्या मूर्तीपेक्षाही देखील मोठी मूर्ती उभारायची अवश्य उभारा, पण तुम्ही जर त्यालाच पक्ष आणि निधी आणि हा सगळा गोळा करण्याचा जर भाग असेल, पब्लिसिटी स्टंट असेल, तर हे चुकीचं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे